राज्यामध्ये परतीच्या पावसामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा किंवा खान्देशाचा काही भाग, म्हणजे याच्यामुळे खूप नुकसान झालं परतीच्या पावसामुळे. त्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. ओला दुष्काळमध्ये जे जे मदत करता येईल ते लवकरात लवकर त्या ठिकाणी मदत जाहीर करावी, कारण शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधाराचंच दिवाळी गेली, दुःखातच त्या ठिकाणी दिवाळी गेली. 2 वर्ष कोरोनामध्ये दिवाळी किंवा कुठलाही सण साजरा करता आला नाही आणि त्यामध्ये पुन्हा हे परतीच्या पावसाचं मोठं संकट आलं. म्हणून सरकारने, शिंदे सरकारने ताबडतोब मदत त्या ठिकाणी जाहीर करावी आणि नेहमीच्या रेग्युलर पावसामुळे सुद्धा कापसाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं किंवा हंगामाचं नुकसान झालं, तर पंचनामे काही भागात झाले, काही भागात झालेच नाही, तर सरसगट मदत शासनाने त्यासाठी दिली पाहिजे. अशा पद्धतीने सरकारने राजकारण त्या ठिकाणी करू नये. आणि कृषीमंत्र्याने, खरं कृषीमंत्री कसा हवा होता, ज्याला काळ्या मातीतलं काहीतरी कळतं, शेतकऱ्यांच्या भावना संवेदना कळतात, अशा व्यक्तीला कृषीमंत्रीपद त्या ठिकाणी दिलं असतं तर काहीतरी बरं झालं असतं. पण कृषीमंत्री एका IPS अधिकाऱ्याला चहा घेतली का, दारू घेतात का, अशा पद्धतीनं पद बोलत असतील तर हे चुकीचं आहे त्या ठिकाणी. म्हणून त्यांचा राजीनामा मागणी जी करतायत ही योग्यच आहे त्या ठिकाणी. आणि सरकारने खरोखर महाराष्ट्राकडे, विकासाकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. कालच्या न्यूजमध्ये ऐकलं की महाराष्ट्रामध्ये जे मोठे मोठे प्रकल्प होते, की वेदांत प्रकल्प असेल, कालचा एअरबस प्रकल्प असेल, किंवा मागच्या सुरुवातीला ज्ञानोत्तर गेलाच, पण असे संपूर्ण प्रकल्प गुजरातमध्ये जात असेल तर महाराष्ट्राने काय करावं, महाराष्ट्रातल्या तरुणांनी त्या ठिकाणी काय करावं. पण सरकारने लक्षात घ्यावं, तरुण जर एकदा पेटला, ठिणगी पडली, तर सरकारला तो वटणीवर आणल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव चोपडा रस्त्यावर धरणगाव शहराहून 4 किलोमीटर अंतरावर पिंपळे फाट्याजवळ असलेला आमचा पेट्रोल पंप आपणास देतो 24 तास शुद्ध पेट्रोल आणि डिझेलची सुविधा, ऑनलाईन पेमेंट, स्वच्छ टॉयलेट, बाथरूम, ड्रायव्हरसाठी आराम कक्ष, निसर्गरम्य परिसर. तर आजच भेट द्या गुडलक एनर्जी, पिंपळे बुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.